नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकृपा क्लासेस मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भूमितीमधील एक नवीन लेसन, एक नवीन चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे ट्रिगोनॉमेट्री. नववीच्या वर्गामध्ये पण आपण ट्रिगोनॉमेट्री हा लेसन अभ्यासलेला आहे. ट्रिगोनॉमेट्री इज वन ऑफ द ब्रँच ऑफ द मॅथमॅटिक्स. नववीच्या वर्गामध्ये आपण हा भाग अभ्यासलेला आहे की एक्झॅक्टली व्हॉट इज द डेफिनेशन ऑर इंट्रोडक्शन ऑफ ट्रिगोनॉमेट्री. ट्रिगोनॉमेट्रीचं इंट्रोडक्शन आपण 9th स्टँडर्डमध्ये अभ्यासलेलं आहे. ट्रिगोनॉमेट्रीमध्ये एकूण 6 रेशियोज आहेत हेही आपण अभ्यासलेलं आहे. जरी बराचसा भाग आपण नववीच्या वर्गामध्ये अभ्यासलेला असला तरीही आपण परत एकदा 10th वर्गामध्ये सगळाच भाग पहिल्यापासून पूर्णपणे आपण डिटेलमध्ये तो लेसन किंवा तो चॅप्टर आपण अभ्यासणार आहोत. नववीमध्ये झालेलाही सर्व भाग आपण या ठिकाणी रिपीट करणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात ट्रिगोनॉमेट्री. ट्रिगोनॉमेट्री इज द इम्पॉर्टंट वन ऑफ द इम्पॉर्टंट ब्रँच ऑफ द मॅथमॅटिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ हाईट्स अँड डिस्टन्सेस. वन ऑफ द इम्पॉर्टंट ब्रँच ऑफ द मॅथमॅटिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ हाईट्स अँड डिस्टन्सेस. गणितामधील अशी एक शाखा ज्या शाखेमध्ये आपण हाईट्स म्हणजे उंची आणि डिस्टन्स म्हणजे अंतर यांचा अभ्यास करतो. फॉर एक्झाम्पल, आता जर आपण असा प्रयत्न केला की आता जनरली आपण भूगोलामध्ये हे अभ्यासलेलं आहे की पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचं अंतर किती आहे, ते अंदाजे अंतर आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं असतं, किंवा पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं अंतर किती आहे त्याचीही माहिती आपल्याकडे पुस्तकामध्ये छापलेली असते. असे बऱ्याचशा ग्रहांचे अंतर पृथ्वीपासून किती आहेत हे आपल्याला माहिती असतं. परंतु आपण कधी विचार केला का की ही अंतरं एक्झॅक्टली कशी मोजलेली असतील? असं तर शक्य नाही की इथून आपण समजा पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं अंतर कुठल्या तरी एखाद्या टेपच्या सहाय्यानं किंवा एखादं मेजरमेंट आहे त्याच्या सहाय्यानं मोजणं पॉसिबल नाही. मग ही अंतरे कशी मोजली असतील? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कसं पॉसिबल आहे. बरं, ही अंतरं जरी निश्चित नसली तरी ते ॲप्रॉक्सिमेटली इक्वल असतात, फारसा फरक त्यामध्ये नसतो. जवळपास ते अंतर जितकं आहे तितकं आपल्याला साधारण ते दिलेलं असतं, थोडाफार फरक, पण प्रत्यक्षात ते मोजणं शक्य नसतं. मग ही अंतरं कशी मोजली जातात हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचं अंतर कसं मोजलं गेलेलं असेल, पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं अंतर कसं मोजलं गेलेलं असेल, किंवा चंद्र आणि सूर्य यांच्यामधलं अंतर कसं मोजलं गेलेलं असेल, किंवा प्रत्यक्षात कुठलंही एखादी आपण पृथ्वी तलावरचं समजा आयफेल टावर आपण घेतलं तर त्याची उंची कशा प्रकारे मोजली गेलेली असेल, आणि विदाउट युझिंग टेप कुठल्याही उपकरणांचा उपयोग न करता ही अंतर आपल्याला मोजता येऊ शकतात का? तर ते सहज शक्य आहे, आणि त्यासाठी आपण आज जो लेसन अभ्यासतोय ट्रिगोनॉमेट्री याचा उपयोग होतो. मग ट्रिगोनॉमेट्रीच्या सहाय्यानेही हाईट्स आणि डिस्टन्सेस कशी फाइंड केली जातात हे आपल्याला या धड्यामध्ये अभ्यासायचं आहे, किंवा याचा खूप महत्त्वाचा उपयोग या ट्रिगोनॉमेट्रीचा साधारण इंजिनिअरिंग असेल किंवा स्पेस रिसर्च असेल अशा ठिकाणी ट्रिगोनॉमेट्रीचा जास्तीत जास्त उपयोग होतो. मग साधारण या ट्रिगोनॉमेट्रीमध्ये आपल्याला 6 ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोज अभ्यासायचे आहेत. वी हॅव 6 ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोज इन ऑल. त्रिकोणमितीमध्ये एकूण आपल्याला 6 त्रिकोणमितीय गुणोत्तर म्हटलं की त्याला न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटर आला, अंश आणि छेद असतो. हे सर्व आपण नववीच्या वर्गामध्ये अभ्यासलेलं आहे. आपण सगळ्यात अगोदर ट्रिगोनॉमेट्रीचं इंट्रोडक्शन अभ्यासलं. आता प्रत्यक्ष ट्रिगोनॉमेट्रीमध्ये नेमक्या कुठल्या कन्सेप्टचा आपल्याला उपयोग करायचा आहे किंवा हे ट्रिगोनॉमेट्री एक्झॅक्टली आहे काय, त्याची सुरुवात एक्झॅक्टली कशाप्रकारे होते, तर तो भाग आपण अभ्यासणार आहोत. देअर आर 6 ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोज इन ऑल. देअर आर 6 ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोज इन ऑल. ट्रिगोनॉमेट्रीमध्ये एकूण 6 रेशियोज आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला जो रेशियो आहे तो आहे साईन. त्यानंतर दुसरा जो ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो आहे तो आहे कोसाईन. तिसरा जो ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो आहे तो आहे टँजंट. चौथा जो ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो आहे तो आहे को टँजंट. पाचवा जो ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो आहे तो आहे सिकंट. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, सहावा जो ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो आहे तो आहे को सिकंट रेशियो. हेअर वी हॅव 6 ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोज इन ऑल. फर्स्ट वन इज साईन,
सेकेंड वन इज कोसाइन, थर्ड वन इज टैंजंट, फोर्थ वन इज कोटैंजंट, फिफ्थ वन इज सिकांट एंड सिक्स्थ वन इज कोसिकांट. एंड शॉर्टली दे आर रिटन एज, शॉर्टली दे आर रिटन एज साइन रेशियो इज रिटन एज साइन ओनली, दैट इज एस आई एन. देन कोसाइन सेकेंड रेशियो दैट इज रिटन एज कॉस रेशियो, कोसाइन रेशियो इन शॉर्ट इट इज रिटन एज कॉस. देन वी हैव टैंजंट, इन शॉर्ट इट इज रिटन एज टैन रेशियो, कोटैंजंट दैट इज रिटन एज कॉट. देन वी हैव सिकांट रेशियो, इट इज शॉर्टली रिटन एज सेक रेशियो. एंड लास्ट वी हैव दैट इज कोसिकांट रेशियो, इट इज शॉर्टली रिटन एज कोसेक. सो हियर वी हैव सिक्स रेशियोज इन ऑल, वी हैव सिक्स ट्रिगोनोमेट्रिक रेशियोज इन ऑल. आपल्याकडे एकूण सहा त्रिकोणमितीय गुणोत्तर आहेत, त्यापैकी पहिला आहे साइन, दुसरा कोसाइन, तिसरा टैंजंट, चौथा कोटैंजंट, पांचवा सिकांट आणि सहावा कोसिकांट. असे एकूण आपल्याकडे सहा त्रिकोणमितीय गुणोत्तर आहेत. आता ही सहा त्रिकोणमितीय गुणोत्तर त्यांचे फुल फॉर्म्स आणि त्यांना शॉर्टमध्ये कसं लिहिलं जातं हे आपण या ठिकाणी अभ्यासलं. आता प्रत्यक्षात यांच्या ज्या डेफिनेशन्स आहेत साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक, यांच्या ज्या डेफिनेशन्स आहेत एक्झॅक्टली साइन म्हणजे नेमका कोणाकोणाचा रेशियो आहे, रेशियो आहे हे तर निश्चित झालं. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक हे सहा रेशियोज आहेत. परंतु साइन हा नेमका कोणाकोणाचा रेशियो आहे, कॉस हा कोणाचा रेशियो आहे, टॅन हा कोणाचा रेशियो आहे, त्यानंतर सेक आणि कोसेक सोबतच कॉट यांच्या डेफिनेशन्स नेमक्या काय सांगतात किंवा यांचं डिस्क्रिप्शन नेमकं कशाप्रकारे केलं जातं, त्यासाठी आपल्याला अगोदर एक महत्त्वाचा भाग अभ्यासायचा आहे. डेफिनेशन्स अभ्यासण्याच्या पूर्वी आपल्याला आणखीन एक महत्त्वाचा भाग अभ्यासायचा आहे, जो डेफिनेशन्स समजून घेण्यासाठी किंवा डेफिनेशन्स लक्षात येण्यासाठी तो भाग आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल, एक राईट अँगल ट्रायंगल लक्षात घ्यावा लागेल. या राईट अँगल ट्रायंगलला आपण ट्रायंगल ए बी सी असं नाव देऊया. आता या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. एक ॲडजसंट साईड, दोन अपोजिट साईड आणि तीन हायपोटेन्यूज. एक ॲडजसंट साईड, दोन अपोजिट साईड आणि थर्ड आहे हायपोटेन्यूज. आता हायपोटेन्यूज फिक्स आहे, आपण साधारण पाचवीच्या वर्गापासून अभ्यासत आलोत किंवा सहावी सातवीच्या वर्गामध्येही आपण अभ्यासलेलं आहे की हायपोटेन्यूज म्हणजे कोण असतं. राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगलच्या अपोजिट साईडला असणारी किंवा राईट अँगलच्या अपोजिट असणारी जी साईड असते त्याला आपण हायपोटेन्यूज असं म्हणतो आणि तो निश्चित आहे, तो फिक्स आहे. परंतु ॲडजसंट साईड आणि अपोजिट साईड या मात्र बदलतात. बदलतात म्हणजे आता साधारण आपण असं लक्षात घेतलं की हा ए हा व्हर्टेक्स आहे. आता मी जर तुम्हाला असं विचारलं की हा जो ए हा अँगल आहे, हा जो ए हा व्हर्टेक्स आहे, या अँगलच्या अपोजिट असणारी साईड कोणती, हा जो ए नावाचा अँगल आहे त्याच्या अपोजिट असणारी साईड, तर त्याच्या अपोजिट असणारी साईड आहे साईड बी सी. मी जर असं विचारलं सी या अँगलच्या अपोजिट असणारी साईड कोणती, आता म्हणजे कुठल्या अँगलच्या बाबतीत आपण विचार करतोय त्यावरती डिपेंड आहे, त्याप्रमाणे त्या साईडचं नाव बदलतं. आता तुम्हाला मी जर असं विचारलं सी या अँगलच्या अपोजिट कोणती साईड आहे तर तुमचं उत्तर आता बदलतं, आपण सी या अँगलच्या अपोजिट साईड ए बी आहे असं सांगणार आहोत, ए या अँगलची अपोजिट साईड बी सी आहे असं आपण सांगणार आहोत. अपोजिट म्हणजे त्याच्या विरुद्ध बाजूला त्याच्या समोर असणारी जी साईड आहे त्या साईडचं नाव आपल्याला त्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरा भाग ॲडजसंट साईड. आता जर तुम्हाला कोणी असं विचारलं की हा ए नावाचा जो व्हर्टेक्स आहे किंवा हा ए नावाचा जो अँगल आहे या अँगलच्या ॲडजसंट साईडचं नाव सांगा. आता ॲडजसंट साईड कोणाला म्हणायचं, ॲडजसंट साईड एक्झॅक्टली आपण कोणाला म्हणू शकतो, हा ए नावाचा अँगल आहे. आता या ए या अँगलच्या दोन ॲडजसंट साईड आहेत, ज्या दोन बाजूंमुळे तो अँगल तयार झालेला आहे, त्या दोन्ही बाजू त्या अँगलच्या ॲडजसंट साईड असतात. परंतु ऑलरेडी आपण हा जो ए सी नावाचा सेगमेंट आहे त्याचा उल्लेख आपण हायपोटेन्यूज असा केलेला आहे.
सो आपण त्याला ॲडजस्टंट साईड म्हणून कन्सिडर करणार नाहीत. ऑलरेडी आपण तो हायपोटेन्यूज आहे असं फिक्स केलेलं आहे, असं निश्चित केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोणी असा प्रश्न विचारला की या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ए या अँगलची ॲडजस्टंट साईड कोणती, तर तुमचं उत्तर असेल साईड ए बी. ए सी ही सुद्धा ॲडजस्टंट साईड आहे, परंतु ऑलरेडी आपण त्याला हायपोटेन्यूज असं रिप्रेझेंट केलेलं आहे, त्यामुळे आपण त्याचा ॲडजस्टंट साईड असा उल्लेख तिथं करू शकणार नाहीत. तसं दोन्ही साईड ॲडजस्टंट साईड आहेत, परंतु हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळं हा हायपोटेन्यूज आहे आणि याला आपण ॲडजस्टंट साईड नाही म्हणायचं. मग ए या अँगलची ॲडजस्टंट साईड कोणती आहे? साईड ए बी. जर प्रश्न असा विचारला गेला की सी या अँगलची ॲडजस्टंट साईड कोणती आहे, आता इथं सुद्धा काय होईल, हा सी हा जो अँगल आहे या अँगलचा जर आपण विचार करायला गेलो तर हा सी हा अँगल ए सी आणि बी सी या दोन साईड्सने मिळून तयार झालेला आहे, म्हणून या दोघांनाही आपण ॲडजस्टंट साईड्स म्हणू शकतो. परंतु पुन्हा प्रश्न तोच आहे की हा ऑलरेडी हायपोटेन्यूज म्हणून आपण निश्चित केलेला आहे, त्यामुळे आपण याला ॲडजस्टंट साईड म्हणू शकणार नाहीत. मग सी या अँगलची ॲडजस्टंट साईड आहे साईड बी सी. आता तुम्हाला जर कोणी असं विचारलं की हा जो बी नावाचा अँगल आहे या अँगलच्या संदर्भात विथ रेफरन्स टू अँगल बी नेम द ॲडजस्टंट साईड्स, आता मात्र तुम्हाला दोन नावं सांगता येतात, साईड बी ए आणि साईड बी सी. दोन्हीच्या दोन्ही साईड्स ॲडजस्टंट साईड्स आहेत बी या अँगलच्या, असं आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकतो. तर या तीन महत्त्वाच्या बाबी आपण योग्य पद्धतीने लक्षात ठेवल्या पाहिजेत, पैकी एक अपोजिट साईड, दोन ॲडजस्टंट साईड आणि तिसरा आहे फिक्स, तो आहे हायपोटेन्यूज. हा मात्र अत्यंत सोपा भाग आहे. फक्त ॲडजस्टंट आणि अपोजिट साईड मात्र आपण कोणत्या अँगलचा विचार करतोय त्या अँगलनुसार त्यांच्यामध्ये बदल होतो. म्हणजे तुम्हाला असं विचारलं ए या अँगलच्या अपोजिट साईड तर ती वेगळी असते, सी या अँगलच्या अपोजिट साईड वेगळी असते. म्हणजे कुठल्या अँगलच्या संदर्भामध्ये आपण अपोजिट साईडचा विचार करायला लागलोत किंवा कुठल्या अँगलच्या संदर्भात आपण ॲडजस्टंट साईडचा विचार करायला लागलोत ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जर ह्या तीन बाबी क्लिअर नसतील, जर या तीन मूलभूत गोष्टी आपल्याला माहिती नसतील, तर आपण ट्रिगोनॉमेट्रीमध्ये कुठलाही भाग योग्य पद्धतीनं अभ्यासू शकणार नाहीत. कारण ट्रिगोनॉमेट्रीमध्ये जे आपल्याकडे सहा रेशिओज आहेत, ह्या सहाच्या सहा रेशिओच्या ज्या डेफिनेशन्स आहेत किंवा त्यांचे जे डिस्क्रिप्शन्स आहेत ते या तीन भागांवरतीच डिपेंड आहेत. त्यामुळे अपोजिट साईड, ॲडजस्टंट साईड आणि हायपोटेन्यूज या तीन बाबींचा आपण अत्यंत काळजीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या बेसिक गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. मी तर असंही म्हणेल की या तीन गोष्टी ॲडजस्टंट साईड, अपोजिट साईड आणि हायपोटेन्यूज दीज आर नथिंग बट इट इज द सोल ऑफ द ट्रिगोनॉमेट्री. या तीन गोष्टी म्हणजे जवळपास आपल्याकडे जसा आत्मा नावाचा एक प्रकार असतो किंवा आपल्याकडे जीव असतो, जीव नसेल शरीरामध्ये तर त्या शरीराला काही अर्थ नसतो, तसं ह्या तीन बाबी म्हणजे या ट्रिगोनॉमेट्रीचा जीव आहे किंवा त्यांचा तो सोल आहे, त्यांचा तो आत्मा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. ह्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या आपण काळजीपूर्वक लक्षात घेतल्या पाहिजेत. अपोजिट साईड, त्यानंतर ॲडजस्टंट साईड आणि हायपोटेन्यूज, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. आणि हे सांगता येत असेल तर आपल्याला जे ट्रिगोनॉमेट्रिक रेशिओ अभ्यासायचे आहेत त्यांच्या डेफिनेशन्स किंवा त्यांचे डिस्क्रिप्शन्स योग्य पद्धतीनं लक्षात राहू शकतात, अन्यथा ते आपल्याला योग्य पद्धतीनं लिहिता येणार नाही. यानंतर आपण अभ्यासणार आहोत सहा ट्रिगोनॉमेट्रिक रेशिओच्या डेफिनेशन्स. वी हॅव टू स्टडी द डेफिनेशन्स ऑर द डिस्क्रिप्शन्स ऑफ ऑल द ट्रिगोनॉमेट्रिक रेशिओज. फर्स्ट जो ट्रिगोनॉमेट्रिक रेशिओ आहे दॅट इज साईन. हा साईन नावाचा जो ट्रिगोनॉमेट्रिक रेशिओ आहे त्याची डेफिनेशन आपण अभ्यासणार आहोत. हां, आता हा साईन नावाचा जो ट्रिगोनॉमेट्रिक रेशिओ आहे अगोदर आपण डेफिनेशन्स लक्षात घेऊ आणि त्यानंतर मग त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला कशाप्रकारे लिहिता येईल त्याचा विचार करत. साईन नावाचा जो ट्रिगोनॉमेट्रिक रेशिओ आहे त्याची डेफिनेशन आहे अपोजिट साईड, अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूज. डेफिनेशन ऑफ द साईन रेशिओ इज अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूज. ज्या अँगलचा साईन नावाचा रेशिओ आपल्याला लिहायचा आहे त्या अँगलच्या अपोजिट असणारी साईड डिवायडेड बाय
hypotenuse. That is the definition of the sine ratio. Sine is equal to opposite side upon hypotenuse. In short, we can write it as OS upon H. आणि तुम्हाला आठवत असेल नववीमध्येही आपण हा भाग अभ्यासलेला आहे. तर आपण हा साईन नावाचा रेशियो आपल्या भारतातील एक महत्त्वाची व्यक्ती किंवा एक आध्यात्मिक गुरु आपण ज्यांना म्हणतो ओशो यांच्याशी रिलेटेड केलेला होता. द ओ एस आणि एच आणि पुढे ओ आहे असं आपण कन्सिडर करून साईन इज रिलेटेड विथ द पर्सन ऑर द आध्यात्मिक गुरु दॅट इज ओशो. साईन नावाचा रेशियो म्हटलं की ओशो लक्षात ठेवण्यासाठी फक्त. आणि ज्यांना सहज लक्षात राहतो त्यांनी सहज लक्षात ठेवायचं, ज्यांना सहज लक्षात राहत नाही अशा व्यक्तींनी हा साईन नावाचा रेशियो ओशो या आध्यात्मिक व्यक्तीशी रिलेटेड केला तरी चालेल. त्यानंतर दुसरा जो ट्रिग्नोमेट्रिक रेशियो आहे तो आहे कॉस रेशियो. तुम्हाला आठवत असेल तर या रेशियोला सुद्धा आपण एका ॲक्ट्रेसशी संबंधित ठेवलेलं होतं आणि त्या ॲक्ट्रेसचं नाव आहे ऐश्वर्या राय किंवा फक्त ऐश्वर्या एवढंही लक्षात घेतलं तरी चालतं. मग पटकन डेफिनेशन आपल्या लक्षात आली पाहिजे. हा सगळा भाग ऑलरेडी आपण नववीच्या वर्गामध्ये अभ्यासलेला आहे पण तरीही आपण तो परत एकदा डिटेलमध्ये अभ्यासतो. डेफिनेशन ऑफ द कॉस रेशियो इज ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेन्यूज. दॅट इज द डेफिनेशन ऑफ द कॉस रेशियो आणि शॉर्टमध्ये आपण त्याला AS दॅट इज ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेन्यूज आणि हे तिन्ही शब्द तिन्ही लेटर्स एकत्र करून ॲश असा एक शॉर्ट कोड तयार होतो. आणि जनरली ऐश्वर्या रॉय ही जी एक फेमस ॲक्ट्रेस आहे तिचा उल्लेख इन शॉर्ट ॲश असाही केला जातो. किंवा आणखीन तुम्हाला काही शक्य असेल तर वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीनं मी सांगितल्यानंतर मग ते तुम्हाला जाणीवपूर्वक लक्षात ठेवावं लागतं आणि तुम्ही त्याला तुम्ही रिलेट केलं तर मग ते तुम्हाला सहज लक्षात राहतं. आता एखाद्याचा समजा मित्र अशोक असेल तर ठीक आहे अशोक या समजा मित्राचं जे तुमच्या नावाचं स्पेलिंग असेल त्याच्यामध्ये पहिले तीन लेटर्स एस एच असे हे असतील. तो आपला आपला वैयक्तिक प्रश्न असतो आपण त्याला कशाशी रिलेटेड करायचं. तसं तर 70% जास्त विद्यार्थ्यांना हे कशाशीच रिलेटेड करण्याची आवश्यकता पडत नाही. डेफिनेशन्स सहज लक्षात राहतात. लक्षात राहत नसेल तर मग लक्षात ठेवण्यासाठी अशा काहीतरी युक्त्या आपल्याला कराव्या लागतात ज्यात आपण नेमॉनिक्स असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर तिसरा जो ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो आहे तो आहे टॅन. टॅन नावाचा ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो. पहिला आहे साईन ज्याला आपण अपोजिट साईड आपण हायपोटेन्यूज असं लिहितो. तर रेशियो म्हटलं की न्यूमॅरेटर आणि डिनॉमिनेटर असतो. मग साईन कोणाकोणाचा रेशियो आहे? अपोजिट साईड आणि हायपोटेन्यूज या दोघांचा. अपोजिट साईड न्यूमॅरेटरमध्ये हाईट सॉरी हायपोटेन्यूज डिनॉमिनेटरमध्ये कॉस नावाचा रेशियो आहे. ॲडजस्टंट साईड आणि हायपोटेन्यूज यांचा न्यूमॅरेटरमध्ये ॲडजस्टंट साईड डिनॉमिनेटरमध्ये हायपोटेन्यूज आहे. कॉमनली असंही लक्षात घेऊ शकतात साईन आणि कॉस दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे आणि तो हायपोटेन्यूज आहे. फक्त साईन म्हटलं की तो अपोजिट साईडशी संबंधित आहे न्यूमॅरेटर आणि कॉस म्हटलं की न्यूमॅरेटर हा ॲडजस्टंट साईडशी संबंधित आहे. त्यानंतर टॅन नावाचा ट्रिग्नोमेट्रिक रेशियो. आता बस या दोन डेफिनेशन्स ज्यांना माहिती आहेत साईन आणि कॉसच्या त्यांना इतर कोणतीही डेफिनेशन पाठ करण्याची आवश्यकता नाही. सहज लक्षात राहतील अशा आहेत कारण साईन आणि कॉस या दोघांचा डिव्हिजन म्हणजेच टॅन नावाचा ट्रिग्नोमेट्रिक रेशियो असतो. हा जो टॅन नावाचा ट्रिग्नोमेट्रिक रेशियो आहे तो म्हणजे कोणाकोणाचा डिव्हिजन आहे? साईन आणि कॉस. साईन अपॉन कॉस दॅट इज इक्वल टू टॅन. टॅन इज नथिंग बट दॅट इज द डिव्हिजन ऑफ साईन अँड कॉस. न्यूमॅरेटरमध्ये साईन डिनॉमिनेटरमध्ये कॉस. मग आपण जर ह्या दोघांचा डिव्हिजन केला साईन आणि कॉस या दोघांचा जर साधारण आपण डिव्हिजन केला सपोज इथं आपण लिहिलं दिस इज साईन अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूज डिवायडेड बाय कॉस दॅट इज ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेन्यूज. तर इथं काय होईल या दोघांचा डिव्हिजन करत असताना हायपोटेन्यूज हायपोटेन्यूज कॅन्सल होतील किंवा याला जनरली आपण असं लिहितो दिस इज अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूज इन प्लेस ऑफ डिव्हिजन वी हॅव टू राईट मल्टिप्लिकेशन आणि मग याचा रेसिप्रोकल घ्यावा लागतो आपल्याला दॅट इज हायपोटेन्यूज अपॉन ॲडजस्टंट साईड हायपोटेन्यूज हायपोटेन्यूज कॅन्सल होतात आणि आपला जो डिव्हिजन आहे तो ओ एस अपॉन ए एस दॅट इज अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. अशा प्रकारचा रेशियो आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. मग आपण टॅनची डेफिनेशन इथं लिहूयात अपोजिट साईड
how to write the tan ratio, that is opposite side upon adjacent side. या प्रकारे टॅन नावाचा ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो आपल्याला लिहिता येतो. आता साइन, कॉस आणि टॅन यानंतर जो चौथा ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो आहे तो आहे कॉट. कॉट नावाचा जो ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो आहे त्याची डेफिनेशन किंवा त्याचं डिस्क्रिप्शन आपण अभ्यासणार आहोत. कॉट नावाचा रेशियो म्हणजेच हा जो टॅन नावाचा रेशियो आपण आत्ताच लिहिलेला आहे त्याचा रेसिप्रोकल. हा जो टॅन नावाचा रेशियो आहे त्याचा रेसिप्रोकल. रेसिप्रोकल मीन्स इंटरचेंजिंग न्यूमेरेटर अँड डिनॉमिनेटर. इफ वी चेंज द न्यूमेरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ द गिवन रेशियो देन द न्यू रेशियो ऑब्टेन दॅट इज कॉल्ड ॲज रेसिप्रोकल ऑफ द गिवन रेशियो. मग आपल्याकडे जो टॅन नावाचा रेशियो आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव इनवर्स किंवा त्याचा रेसिप्रोकल म्हणजेच कॉट नावाचा ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो असतो. म्हणजे हे आता इंटरचेंज होणार आहेत. डिनॉमिनेटरला जे ॲडजस्टंट साईड आहे ते असणार आहे न्यूमेरेटरमध्ये आणि न्यूमेरेटरला जे अपोजिट साईड आहे ते असणार आहे डिनॉमिनेटरमध्ये. मग आपल्याला डेफिनेशन काय मिळालेले आहे, ॲडजस्टंट साईड अपॉन अपोजिट साईड, दॅट इज द डेफिनेशन ऑफ द कॉट रेशियो. देन वी हॅव सेक रेशियो, फिफ्थ ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो, दॅट इज सेक. ॲक्च्युली सिकंट आहे, इन शॉर्ट आपण त्याला सेक असं लिहितो. सो डेफिनेशन ऑफ द सेक इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस. डेफिनेशन ऑफ द सेक, हा सेक नावाचा जो ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो आहे त्याची डेफिनेशन म्हणजे हा जो कॉस नावाचा ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव इनवर्स किंवा त्याचा रेसिप्रोकल. मग कॉसची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, त्यापासून आपण सेकची डेफिनेशन लिहू शकतो. फक्त काय करायचं आहे, रेसिप्रोकल लिहायचं आहे. मग आता इथे डिनॉमिनेटरमध्ये हायपोटेन्यूज आहे तर तो इथे न्यूमेरेटरमध्ये येईल हायपोटेन्यूज अपॉन ॲडजस्टंट साईड, दॅट इज द डेफिनेशन ऑफ द सेक रेशियो. फिफ्थ ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो दॅट इज सेक रेशियो, द डेफिनेशन इज हायपोटेन्यूज अपॉन ॲडजस्टंट साईड. अँड लास्ट ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो दॅट इज कोसेक. लास्ट ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो दॅट इज कोसेक. अँड स्वाभाविकच आहे, आता फक्त हा कॉट म्हणजे टॅनचा रेसिप्रोकल आहे, हा सेक म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल आहे. आता कोसेक म्हणजे कोणाचा रेसिप्रोकल आहे हे सांगण्याची आवश्यकता सुद्धा नाही. एकच ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो शिल्लक राहिलेला ज्याचा रेसिप्रोकल आपण इथे लिहिलेला नाही तो आहे साईन. मग इथं जी साईनची डेफिनेशन आहे आपल्याकडं त्याचा मल्टिप्लिकेटिव इनवर्स किंवा त्याचा रेसिप्रोकल आपल्याला इथे लिहायचा आहे. अँड दॅट इज हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साईड, दॅट इज द डेफिनेशन ऑफ द कोसेक रेशियो. इन शॉर्ट आपण याला एच अपॉन ओ एस असं लिहू शकतो. सेक नावाचा रेशियो इन शॉर्ट आपण त्याला एच अपॉन ए एस असं लिहू शकतो. कॉट नावाचा ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो इन शॉर्ट आपण त्याला ए एस, दॅट इज ॲडजस्टंट साईड अपॉन अपोजिट साईड असं लिहू शकतो. आणि टॅन नावाचा ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो त्याला इन शॉर्ट आपण ओ एस अपॉन ए एस असं लिहू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द डेफिनेशन्स ऑफ ऑल द ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोज. वी हॅव सिक्स ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोज इन ऑल, दॅट इज साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक अँड कोसेक. वी हॅव सिक्स ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोज इन ऑल, दॅट इज साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक अँड कोसेक. अँड वी हॅव टू रिमेंबर द डेफिनेशन्स ऑफ फर्स्ट टू ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो ओनली, दॅट इज साईन अँड कॉस. दॅट इज साईन अँड कॉस. इफ वी नोज द डेफिनेशन्स ऑफ साईन अँड कॉस देन वी कॅन राईट ऑल द रिमेनिंग डेफिनेशन्स ऑफ द ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोज. जस्ट वी हॅव टू रिमेंबर दीज टू. फक्त हे दोनच ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोजच्या डेफिनेशन्स आपल्याला काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे आहेत आणि बाकीच्या डेफिनेशन्स तर या दोघांवरतीच डिपेंड आहेत. या दोघांचा भागाकार म्हणजेच टॅन नावाचा ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो आहे. आता या टॅनचा रेसिप्रोकल म्हणजेच कॉट नावाचा ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो असतो.
सेक नावाचा ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल असतो आणि कोसेक नावाचा ट्रिगोनॉमेट्रिक रेशियो म्हणजेच साइनचा रेसिप्रोकल असतो. आणखीन याला जर साधारण आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायचं ठरवलं तर तुम्ही हे असंही स्ट्रक्चर या ठिकाणी तयार करू शकता. हे सहाच्या सहा ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोज लिहिलेले आहेत, साईन आणि कोसेक. साईनची जी डेफिनेशन आहे त्याचाच मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स किंवा त्याचाच रेसिप्रोकल म्हणजे कोसेकची डेफिनेशन असते. त्यानंतर कॉस आणि सेक, कॉसची जी डेफिनेशन आहे त्याचाच मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स किंवा त्याचाच रेसिप्रोकल म्हणजे सेक या ट्रिगोनॉमेट्रिक रेशिओची डेफिनेशन असते. आणि सर्वात शेवटी आहे टॅन आणि कॉट. टॅनची जी डेफिनेशन आहे त्याचाच मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजे कॉट या ट्रिगोनॉमेट्रिक रेशिओची डेफिनेशन असते. सो तुम्हाला फक्त दोनच डेफिनेशन्स लक्षात ठेवायचे आहेत, साईन आणि कॉस या ट्रिगोनॉमेट्रिक रेशिओच्या, आणि इतर ज्या डेफिनेशन्स आहेत या दोघांवरून आपल्याला सहज लक्षात ठेवता येतील. अशा आहेत, साधारण आपण साईन हा ओशो या व्यक्तीशी रिलेटेड केलेला आहे, कॉस हा एक ॲक्ट्रेस आहे ऐश्वर्या राय नावाची त्याच्याशी साधारण त्याला रिलेटेड केलेला आहे. आणि साधारण जर हेही लक्षात येत नसेल तर आता स्वाभाविकच आहे तो दहावीलाच कसा आलेला असेल ते प्रश्न पड म्हणजे प्रश्न पडतो आहे मला की जर हे लक्षात न येता आहे म्हणजे लक्षात न येण्यासारखं ह्याच्यात काही नाही आहे. बस आपण ऑपोजिट साईड कोणाची, कोणाच्या संदर्भात ॲडजेसंट साईड कोणाची, कोणाच्या संदर्भात हायपोटेनिस कोण आहे, ह्या तीनच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या तीन बाबी जर आपल्याला माहिती नसतील तर मग ह्या डेफिनेशन्स मग तुम्ही ओशो नाही तर आणखीन कोणी महान व्यक्ती आणल्या काहीही केलं तरी ते लक्षात राहणार नाही आहे. परंतु आपल्याला हे ॲडजेसंट साईड, अपोजिट साईड, हायपोटेन्यूज ह्या सगळ्या कोणाच्या संदर्भात विशेष महत्त्वाचं ते आहे ते आपल्याला सहज ओळखता आलं पाहिजे. आणि जर तसंही लक्षात राहणं आपलं शक्य नसेल तर त्याला आणखीन एक ट्रिक, त्याला आणखीन एक शॉर्ट कोडमध्ये आपण लक्षात ठेवूयात. सहाच्या सहा डेफिनेशन्स लक्षात राहतील, सर्वच्या सर्व डेफिनेशन्स. इथं तरी आपण फक्त साईन आणि कॉस दोनच डेफिनेशन्स लक्षात ठेवायचे असं ठरवलं होतं. आणि मग त्यांच्यापासून इतर सर्व डेफिनेशन्स आपल्याला कशाप्रकारे मिळवता येतात ते आपण अभ्यासलो. आता साधारण ठीक आहे, आता सामान्य विद्यार्थ्यांसाठी आणखीन एक ट्रिक, आणखीन एक भाग आपण त्या ठिकाणी सांगूयात जेणेकरून तुम्हाला सर्वच्या सर्व ट्रिगोनॉमेट्रिक रेशिओच्या डेफिनेशन्स सहज लक्षात राहतील. तसं त्या ट्रिकमध्ये तीनच डेफिनेशन्स येतात, उर्वरित तीन आपल्याला परत त्याच पद्धतीनं कोण कोणाचा रेसिप्रोकल आहे या पद्धतीने ते लक्षात ठेवावं लागतात. त्यासाठी काय करायचं आपल्याला, साधारण ओ ए आणि परत ओ यांच्यामध्ये एक आडवी रेषा इथे आपल्याला ओढायची आहे आणि परत एच एच आणि ए. थोडक्यात आपण हा एक रेशिओच आहे असं लक्षात घेऊ. न्यूमॅरेटरमध्ये आहेत ओ ए ओ आणि डिनॉमिनेटरमध्ये आहेत एच एच ए. आता याला आणखीन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं कसं लक्षात ठेवता येईल, इथं परत आणखीन यांच्याशी संबंधित एखादं मिनिंगफुल सेंटेन्स तुम्ही बनवू शकतात याच्याशी संबंधित. आणि ते सेंटेन्स जर तुम्ही लक्षात ठेवलं तर आता तुम्ही म्हणताल हे काय काहीच कळत नाही, ओ ए ओ अपॉन एच एच ए. आता यामध्ये हा जो ओ अपॉन एच आहे आपण याला सेपरेट सेपरेट साधारण यांचं सेपरेशन करूयात. ओ अपॉन ए अपोजिट, ओ अपॉन एच आहे अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूज, अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे साईनची डेफिनेशन आहे. पुढं आलो तर आपण याला सेपरेट केलं ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेन्यूज, कॉस या ट्रिगोनॉमेट्रिक रेशिओची ती डेफिनेशन आहे. आणि परत आपण याला सेपरेट केला तर अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड दॅट इज द डेफिनेशन ऑफ द टॅन रेशिओ. असं झालं, तीन डेफिनेशन झाल्या तुमच्या. न्यूमॅरेटरमध्ये आहेत ओ ए ओ आणि डिनॉमिनेटरमध्ये आहेत एच एच ए. आता त्याला कशाप्रकारे आणखीन आपल्याला एखादा वाक्य न्यूमॉनिक्समध्ये आपल्याला त्याला कन्व्हर्ट करता येईल तर मी मघा म्हटल्याप्रमाणे ते तुम्ही ठरवायचं आहे. आता एक फॉर एक्झाम्पल मी सांगतो याला, एक जनरली आता समजा ओबामा आया हातो हातो में लेकर आम. ओबामा आया हे
डायरेक्शन्स आहेत ते महत्त्वाचे आहेत. ओबामा आया हातो हातो में लेकर, इथं लकीर आहे, आपण याला हिंदीमध्ये लकीर असं म्हणतो. ओबामा आया हातो हातो में लेकर, असं काय पुढं एखादा कुठलाही शब्द आणखीन तुम्ही घेऊ शकता. आणि हे तीनच्या तीन डेफिनेशन्स तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. सो दिस इज ऑल अबाउट दी डेफिनेशन्स ऑफ द ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोज. सहाच्या सहा ट्रिगोनॉमेट्रिक रेशियोजच्या डेफिनेशन्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता यांच्याशी संबंधित आणखीन आयडेंटिटीज आहेत, त्या आयडेंटिटीज आपण नववीच्याही वर्गामध्ये अभ्यासलेल्या आहेत, तर आपण त्या नेक्स्ट क्लासमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या कंडक्ट करूयात. तोपर्यंत धन्यवाद.